पद्धत या ठिकाणी काय निर्णय घ्यायचा तो व्यक्तीचा असतो. तिथे एसआयटी त्यांनी लावली होती युपी उत्तर प्रदेशमध्ये एसआयटी लावलं होतं. म्हणजे चर्चा त्यात की हे खरंच त्याच्या मागे कुठे कोणी पैसा दिलाय का काय. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारने लावलेला एसआयटी मध्ये रिझल्ट आला की असं काही घडलं. राम कदम साहेबांनी हे सांगा की इथं बेरोजगार इतके आहे आपल्या राज्यामध्ये. गेल्या 5 वर्षाचा पराक्रम त्यांचाच आहे की आता बेरोजगारी मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज छोट्याच बघूया, त्या मुलांना हातात काम मिळू द्या, काहीतरी कुठेतरी त्यांना एक दिशा मिळू द्या. सकारात्मक दृष्टिकोनातून आमच्या युवकांना काहीतरी दिशा देऊया. उगाच तुम्ही मेन मुद्दा सोडून तिसऱ्याच मुद्द्याला जर घेऊन जात असेल तर भविष्यातली पिढी ही कुठेतरी बर्बाद होईल, लोकांचे स्वप्न बर्बाद होतील. बिहारमध्ये जर त्या कायद्याचा अभ्यास हा करावा लागेल. आता तो काय कायदा आहे हा मला सुद्धा त्या ठिकाणी बघावा लागेल काय विषय आहे. त्यामुळे या बाबतीत शिवसेनेची जर भूमिका असेल की जर शिवसेनेची जर भूमिका असेल महाराष्ट्रात नवजात कायदा झाला पाहिजे तर त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल का. आता महाविकास आघाडीमध्ये कसं काम होतं ते तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी एखाद्या पार्टीचं म्हणणं सुद्धा असेल तर त्या ठिकाणी चर्चा होती. चर्चा केल्यानंतर मार्ग निघतो. त्यांनी तो मुद्दा मांडल्यानंतर चर्चा होणार. चर्चा झाल्यानंतर तिन्ही पक्ष निघतील, प्रस्थान मित्र पक्ष निघतील आणि योग्य तो कायदा त्यांचा योग्य तो विचार हा लोकांपर्यंत घेऊन गेला जाईल. त्यामुळे इथं एक पार्टी जे बोलती ते होत असं नाही, सगळे पार्टी बोलून एक निर्णय घेतला जातो ते पुढे घेऊन जात असतो.